मनसेचे पुण्यातले नेते वसंत मोरे यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यांनी आपल्या सर्वच पक्षातल्या पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सध्या पाहायला मिळाली, ती म्हणजे वसंत मोरे यांच्या राजीनाम्याची. आणि पुणे शहराचे फायरब्रँड नेते म्हणून वसंत मोरे यांना यांना ओळखलं जायचं, मात्र आता त्यांनी राज ठाकरे यांना अखेरचा जय महाराष्ट्र केलाय आणि पत्रकार परिषद घेऊन सुद्धा आपण मनसेला रामराम करत असल्याची जाहीर करत असल्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे सर्वत्र आता चर्चा होताना पाहायला मिळते, सगळीकडे एकच चर्चा आहे वसंत मोरे यांच्या राजीनाम्याची. याशिवाय आता वसंत मोरे नेमके कुठल्या पक्षात पक्षप्रवेश करणार अशी दुसरी चर्चा सुद्धा राज्यात पाहायला मिळते, कारण नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. एका बैठकीमध्ये वसंत मोरे पुण्यात शरद पवारांची एक बैठक होती ज्यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र वसंत मोरे यांनी तिथं उपस्थिती लावली. शरद पवार यांची जवळपास 4-5 मिनिटांची त्यांनी भेट घेतली आणि त्यामुळे या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि अगदी काहीच दिवसात त्यांनी हा राजीनामा दिलेला आहे, मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे ते शरद पवार गटात जाणार का असा प्रश्न निर्माण झालेला होता, मात्र त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिलं की शरद पवारांच्या भेटीमध्ये राजकीय चर्चा कोणत्याही झालेल्या नाहीत, आपण आपल्या मतदारसंघातल्या कामानिमित्तानं शरद पवार यांची भेट घेतली असं स्पष्टीकरण त्यावेळी वसंत मोरे यांनी दिलं होतं. मात्र तसं जरी असलं तरी राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही, त्यामुळे वसंत मोरे कुठल्या पक्षात जाणार लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांची भूमिका काय असणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आणि त्यातच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आता मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर एक पोस्ट केली आहे जी सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळते. वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानंतरच अविनाश जाधव यांनी ही पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर या अविनाश जाधव यांची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळते. खरं तर वसंत मोरे यांच्या राजीनाम्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं आणि त्यातच काहीच तासांनंतर अविनाश जाधव यांनी ही जी फेसबुक पोस्ट केली आहे ती वसंत मोरे यांच्या राजीनाम्यावरूनच आहे की काय असं बोललं जात आहे, कारण अविनाश जाधव यांनी राज ठाकरे यांचा एक फोटो शेअर केलेला आहे ज्यामध्ये राज ठाकरे यांचे पाय दिसत आहेत आणि अशा या फेसबुक पोस्टला त्यांनी कॅप्शन असं दिलंय की एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं, राजाची आरती केली जायची, मात्र याशिवाय धूमधडाक्यात त्याचं स्वागत केलं जायचं, मात्र तेव्हा त्या हत्तीला असं वाटायचं की आपलीच आरती केली जाते, आपलंच औक्षण केलं जात आहे, मात्र त्याला कळत नव्हतं की ही राजाची पुण्याई आहे, राजामुळे त्याला मान मिळतोय. अशा प्रकारचं वक्तव्य या पोस्टमधून अशा प्रकारचं हे कॅप्शन जे आहे ते अविनाश जाधव यांनी आपल्या या फोटोला राज ठाकरे यांच्या फोटोला दिलेलं आहे आणि ही जी पोस्ट आहे अविनाश जाधव यांची ती बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळते. इतकंच नाही तर याचा संबंध जो आहे तो थेट वसंत मोरे यांच्या राजीनाम्याशी किंवा त्यांच्या सध्याच्या भूमिकेशी जोडला जातोय. हा कुठेतरी वसंत मोरे यांना टोला लगावण्यात आला आहे की काय असंही बोललं जात आहे किंवा अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत आणि त्याचमुळे अविनाश जाधव यांची ही पोस्ट सुद्धा मोठा चर्चेचा विषय ठरते. खरं तर वसंत मोरे यांच्याविषयी बोलायचं झालं तर वसंत मोरे हे मागच्या 17-18 वर्षांपासून मनसेमध्ये कार्यरत आहेत आणि जेव्हापासून मनसेची स्थापना झाली अगदी पहिल्या फळीतले नेते म्हणून वसंत मोरे यांच्याकडे पाहिलं जातं, मात्र त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. राज ठाकरे यांची त्यांनी साथ सोडली आहे. यापूर्वी सुद्धा जवळपास 1.5 वर्ष त्यांच्या पक्ष बदलण्याची किंवा पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या, मात्र मी राज ठाकरेंची साथ कधी सोडणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी अनेकदा केलं होतं आणि त्यातच त्यांनी ही भूमिका घेतली आहे. कारण जरी ते आपण राज ठाकरे यांची साथ सोडणार नाही असं म्हणायचे तरी दुसरीकडे पक्षात त्यांची कुठेतरी गैरचेपी होत असताना सुद्धा पाहायला मिळायचं. कधी त्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली, पक्षात असलेली गटबाजी यावर त्यांनी अनेकदा भाष्य केलं, कधी कधी माध्यमांसमोर त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली, तर कधी समाज माध्यमांमध्ये किंवा आपल्या व्हॉट्सअप वरती फेसबुकच्या पोस्ट वरून ते रिॲक्ट होताना पाहायला मिळायचे. मात्र असं असलं तरी एक
महानगरपालिकेत त्यांनी काम केलेलं होतं, किंवा मनसेचं नगरसेवकाचं पद सुद्धा त्यांनी हाताळलंय. मनसे पुण्यात वाढवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा मानला जातो. पुण्यातले म्हणूनच ते फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जायचे. आणि अशातच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी हे जे पक्षाचा राजीनामा दिला, त्यामुळे नक्कीच राज ठाकरे यांना हा मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जातं. मात्र अविनाश जाधव यांच्या जर पोस्टबद्दल का आपण बोलायचं म्हटलं, तर हा जो राज ठाकरे यांचा फोटो ट्विट करत जे हत्ती आणि राजाचं उदाहरण त्यांनी दिलं, त्यानंतर पुन्हा एकदा जवळपास एक तासानंतर पुन्हा एकदा अविनाश जाधव यांनी अशाच प्रकारची पोस्ट केली होती, ज्यामध्ये त्यांनी या राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये राज ठाकरे असं म्हणतात की कुठल्याही कोणालाही जर राजकारणात टिकायचं असेल, राजकारणात आपलं स्थान जे आहे ते कायम ठेवायचं असेल, तर त्यासाठी एक गोष्ट हवी, ती म्हणजे पेशन्स. अशा प्रकारचं वक्तव्य राज ठाकरे हे करताना या व्हिडिओमध्ये करताना पाहायला मिळत आहेत. आणि हा व्हिडिओ सुद्धा अविनाश जाधव यांनी शेअर केला आहे, ज्याला संयम असं कॅप्शन एका शब्दात त्यांनी दिलंय.